आज खरं तर मी गोपीनाथ गडावर दर्शनाला उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा बीडपर्यंत भरपूर लोकांनी अडवून खूप स्वागत केल्यामुळं बीडच्या रस्त्याने गुपित ठेवलं आणि मागच्या रस्त्याने आले आणि मी माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी की तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात आणि तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही आमच्या कामाला मदत करा कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात गृहित धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी जाणार होते पण त्यांनी मला सांगितलं मी गोपीनाथ गडावरच येणार आहे तर गोपीनाथ गडावर भाऊ आलाय पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागताला किती हेवी उमेदवार आहे मी असं वाटायला लागलं माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी हा अतिशय भावनिक दिवस की ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच करायला सांगितलं होतं पण त्यांनी सांगितलं पालकमंत्री आहेस त्यामुळं तू घरी थांब मी घरी येणार भेटायला पण शेवटी घरातला मी आज मोठा त्यामुळं आजपर्यंत हा नुसता बयानी मोठा आणि घरातला मोठा म्हणून नाही तर मनाचं मोठेपण पण दाखवावं लागतं म्हणून आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागतावर कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्रीपदाचा विषय नाही माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणं आणि अभूतपूर्व स्वागत या परीला व्हावं कारण इथला लोकप्रतिनिधीसुद्धा मी आहे तिचा त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं हे माझ्यासाठी जास्त भावनिक पण वातावरण काय वाटतं तुम्हाला वातावरणाचं आत्ता विचारू नका आपली मतदान 13 मेला त्यामुळं फार घाई आत्ताच करू नका जरा थांबा आपल्याला लक्षात येईल की वातावरण किती चांगलं अभूतपूर्व आणि एकतर्फी महायुतीतलेच काही जण आता विरोधी पक्षात जाऊन उमेदवारी मागतायत कसं पाहताय एक लक्षात घ्या महायुतीतले कोण गेलं आणि ते कशामुळे गेले ह्याची कारणं शोधली पाहिजे ज्यांची अति महत्त्वाकांक्षा आणि मागच्या वेळेस आघाडी म्हणून आम्हीच ज्यांचं काम केलं त्यांची काय ऐपत आहे आणि त्यांना त्यांच्या मुलीलासुद्धा केज नगरपंचायतीमध्ये निवडून आणता आलं त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये पण निवडून आणता आलं आता नेमकं कोण उमेदवार येतो उमेदवार आल्यावर त्याच्यानंतर बोलणं आवश्यक पण विषय असा आहे की जे जाणार होते त्यांनी अगोदरच तयारी केली जायची आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला थांबवायला पण ते थांबले नाही ठीक आहे ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे पण आमचा प्रारब्ध होता तो आज संपला आम्ही सर्व कुटुंब इथं एकत्र आहोत आता कुणाचा प्रारब्ध चालू करायचा ते आम्ही तिकडे